मंडळी खाण्याच्या पानाचे तीन पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायदे जाणून घेणार आहोत तीन पदार्थ वेगवेगळे टाकल्यानंतर तुम्हाला कसे शरीरासाठी फायदे होतात हे बघूयात आपण आपण बघतो की पान खाणं अगदी राजे महाराजे जुन्या काळापासून पान खाण्याची प्रथा आहे आणि पानामुळे शरीराला अगणित असे फायदे होतात हे फायदे थोडक्यात जाणून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत तीन वेगवेगळी पानं मी ठेवलेली आहे त्याचे तीन वेगवेगळे फायदे तुम्हाला मी सांगणार आहे बघा मित्रांनो पानामध्ये असे अनेक सारे घटक संस्कृतमध्ये वर्णन केलेलं आहे तुमच्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे सहा रस याच्यामध्ये असतात आंबट तुरट खारट गोड अशा अनेक प्रकारचे चवी या पानामध्ये आहे त्याचबरोबर या पानामध्ये अनेक सारे गुणधर्म आहेत अँटी आहे अँटीसेप्टिक आहे त्याचबरोबर तुमच्या तोंडाची दुर्गंधी असेल तुम्हाला सांदीवात असेल श्वसनाचे त्रास असतील सर्दी असेल खोकला असेल तुमचा कप आहे वात विकार या सगळ्यामध्ये अत्यंत फायदे याचे होतात फक्त पान कसं खायचं हे आपल्याला माहीत पाहिजे योग्य पद्धतीने जर आपण पान खाल्लं तर नक्कीच फायदा होतो पान ठेल्यावर तुम्हाला जे पान भेटतं मंडळी या पानामध्ये अनेक रासायनिक घटक असतात तंबाखू असते आणि मग ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतात अशा पद्धतीने घरी पान घेऊन आल्यानंतर तुम्ही घरगुती जर खाल्लं तर त्याचे कसे फायदे होऊ शकतात पहिला फायदा मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या हातात तुम्हाला दिसते ती आहे बडीशेप बघा पाचक आहे मूत्रल आहे उन्हाळीच्या काही समस्या असतील तुम्हाला अपचनाच्या समस्या असतील तोंडाची दुर्गंधी असेल या सगळ्यांसाठी पान एक अशा पद्धतीने घ्या एक चमचा साधारण बडीशेप तुम्ही घ्या बडीशेप आपण रोज खातो परंतु पानासोबत जर तुम्ही बडीशेप खायला सुरू केली तर बघा एक दहा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्याच शरीरामध्ये चांगले फरक जाणवायला दिसतील रात्री जेवणानंतर फक्त अशा पद्धतीने असा विडा बनवा फक्त बडीशेप त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आणि मंडळी दहा मिनिटापर्यंत तुम्ही चावून चावून खा त्याच्यातील लाळ तुमच्या जिबेवर आली पाहिजे अशा पद्धतीने खा योग्य फायदे होणार आहेत दुसरा पदार्थ तुम्हाला सांगतोय मी ते आहे ओवा बघा अनेक लोकांना पोटाच्या समस्या असतात कृमी होते पोटामध्ये जंत होतात पोटदुखी सारखे गॅसेस होणे पोट, पोट फुगणे अशा वेळेस तुम्हाला हा ओवा घ्यायचा आहे हलकासा भाजून घेतला तरी चालणार आहे अशा पद्धतीनं पानावर घ्यायचा आहे हा देखील तुम्हाला दोन वेळेच्या जेवणावर सकाळी दुपारी जेव्हा जेवण कराल त्यावेळेस एकदा घ्या आणि रात्रीच्या जेवणानंतर घ्या असं दोन वेळेस तुम्ही घ्या सलग एकवीस दिवस तुम्ही घ्या बघा तुमचे जे काही जंत पोट दुखणे किंवा पोट फुगणे अशा सगळ्या समस्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आता तिसरी जी पद्धत आहे किंवा तिसरं सर्रास अनेक जणांना माहिती आहे पानाच्या ठेल्यावर आपण बघतो की अशा पद्धतीनं या चुन्याचा उपयोग केला जातो मंडळी परंतु वेगळ्या प्रकारे केला जातो या पानामध्ये तुम्ही तंबाखू अनेक जणांना खाण्याची सवय आहे परंतु त्यामुळे निकोटीन आहे त्यामुळे कॅन्सरचा धोका असतो ते न खाता फक्त चुना जर तुम्ही या पानावर घेतलात आणि तुम्ही खाल्ला तर कधीही तुम्हाला आयुष्यात कॅल्शियमची कमतरता पडणार नाही तुमची हाडे ठिसूळ होणार नाही फक्त एका डाळीच्या आकाराचा चुना घ्या त्याला लावा आणि रात्री झोपायच्या वेळेस फक्त एक वेळेस जरी रोज तुम्ही हे पान खाल्लं जुन्या सोबत फक्त तर आयुष्यभर अनेक चांगले फायदे होतील तोंडाची दुर्गंधी येणार नाही तुमचं रक्त नेहमी शुद्ध राहील त्याचबरोबर पचनाचे विकार तुम्हाला होणार नाहीत आणि म्हणूनच जुने जाणते राजे महाराजे बघा जुन्या काळी पान खायचे कारण त्यात फायदे इतके आहेत हल्ली आपण हे विसरून गेलेलो आहोत जुन्या गोष्टी आपण जर माहीत करून घेतल्या तर त्या चांगल्या आहेत आजच्या फास्ट फूडपेक्षा अशा प्रकारचे छोटे गोष्टी जर आपण केल्या पान खाण्याची सवय परंतु चांगल्या पद्धतीने चांगले पदार्थ टाकून पान खाण्याची सवय आपण ठेवली पाहिजे हे तिन्ही पदार्थ वेगवेगळ्या व्याधींसाठी आहेत याचा उपयोग करा याशिवाय गुलकंद तुम्ही टाकू शकता शरीरात थंडावा निर्माण होणार आहे मदं आणि ओवा जर घेतला तर जुनाट खोकला सर्दी निघून जातो याशिवाय असे अनेक उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी